सर्व दिव्यांग बांधवांना, सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, प्रहार अपंग क्रांती आंदोलनातले सर्व सभासद, जे सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत सगळे आहेत, त्या सर्व जिल्हा प्रमुखांना माझी नम्र सूचना, नम्र आवाहन का, या सरकारनं आल्या आल्या 100 दिवस होत नाहीत तर एकनाथजी शिंदे आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कित्येक वर्षाची आपली मागणी, त्याच्यासाठी आपण किती हाल अपेष्टा झेलल्या, अंगावर गुन्हे दाखल करून घेतले, आणि हा सगळा करत असताना आपलं दिव्य स्वप्न म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे ते या सरकारनं पूर्ण केलेलं आहे. 3 डिसेंबरला त्याची घोषणा आपण करू असंही एकनाथजी शिंदे बोललेले आहे. मला वाटतं याचा मोठ्या धीमधडक ज्या पद्धतीनं आपण आंदोलन करतो त्याच ताकदीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 12 तारखेला 12 वाजता ढोल ताशे घेऊन सगळ्यांना बुंदीचे लाडू वाटप करून आपापल्या जिल्ह्यामध्ये जोरदार याचं स्वागत करावं अशी सगळ्यांना विनंती. आपल्या सगळ्या दिव्यांग बांधवाच्या कष्टामुळं मी तर नाम मात्र होतो, पण आपण माझ्यावर टाकलेला विश्वास आणि तुम्ही प्रत्येक आव्हानाला दिलेलं सकारात्मक उत्तर, तुम्ही जे काही उपस्थित राहिलात, आज जरी माझं जरी नाव होत असेल तर याच्यामागं तुमचीच ताकद होती, तुमचंच ते श्रेय आहे. ते मुख्यमंत्री महोदयाचं, उपमुख्यमंत्री महोदयांचं तितकंच महत्त्वाचा वाटा आहे, आणि सगळ्यात मोठा वाटा खरं तर दिव्यांग बांधवाचा आहे. म्हणून जल्लोष झाला पाहिजे, एक चांगला निर्णय सरकारनं घेतला, देशात एक क्रांतिकारी निर्णय म्हणून या राज्याकडे पाहिला जाणार आहे. आताच फक्त दिव्यांग मंत्रालय, त्याच्यानंतर पूर्ण जे काही लहान सहान आमच्या बांधवांच्या वेदना आहे, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, ऐकायला येत नाही, अशा सर्वांसाठी अधिक मोठ्या जोमानं काम करायचं आहे. म्हणून 12 तारीख थोडा जल्लोषाचा असला पाहिजे, ढोल ताशासहित आपण त्याचा जल्लोष करावा अशी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.